वो खिड़कियां जो बंद है अब खोल दो, जो दबी सी बात दिल में है अब बोल दो। रोशनी हर जगह फिर से बिखरे, फिर सुबह होने दो। Hey woman, we love the girl in you. Hey woman, we love the girl in you. नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर, इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत मैत्रिणीच्या या महिला दिन विषयक विशेष अशा एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, मैत्रीण या कार्यक्रमाचे आपण आतापर्यंत भरपूर एपिसोड्स बघितले, तसाच आज हा महिला दिन विषयक विशेष असा एपिसोड आहे. महिला म्हटलं की नटण्या थटण्याची आवड अर्थातच आली, आणि प्रत्येक फंक्शनला जाताना आपल्याला कसा मेकअप करावा किंवा कसं काहीतरी हटके लुक स्वतःचं करावं असं प्रत्येक वेळी वाटत असतं. आणि आपल्याला ही जर कला अवगत असेल किंवा ब्युटिशियन कधी कधी जवळ नसेल तर आपल्याला स्वतःचा स्वतः मेकअप कसा करावा असं सुद्धा अनेकदा मनात येतं. तर आज हे तुमचे सगळे प्रश्न यांचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध ब्युटिशियन सौभाग्यवती प्रगती क्षीरसागर मॅडम, या सुझान ब्युटी पार्लरच्या ओनर आहेत, संचालिका आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. थँक्यू. आज आपल्याला घरगुती पद्धतीने किंवा घरी पार्टी वेअर मेकअप कसा करता येईल आणि त्यासाठी साहित्य कोणतं लागेल हे सगळं आज आपल्याबरोबर मॅडम डिस्कस करणार आहेत. आपण त्यांच्याकडून ते शिकणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया या पार्टी वेअर मेकअप कसा असतो ते बघण्यासाठी, आणि एक छोटीशी हेअरस्टाईल सुद्धा आपण त्याच्याबरोबर बघणार आहोत. आता आपण सिंपल पार्टी वेअर लुक बघतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण स्किन क्लीन करून घ्यायचे, एनी टाईप ऑफ फेस वॉश किंवा क्लिन्झरने तुम्ही स्किन क्लीन करून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही ह्याला मॉइश्चरायझर लावणार. आता मी ह्याला मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर याच्यासाठी लावायचं की स्किन एखाद्याची ड्राय असेल किंवा फेस वॉश केल्यानंतर बऱ्याच जणांची स्किन ड्राय पडते, तर ड्राय झाल्यामुळे मेकअप आपला खराब दिसू शकतो किंवा केकी दिसू शकतो. तर त्याच्यासाठी बिफोर मेकअप आपण कधी प्रायमर किंवा एखादा मॉइश्चरायझर स्किनला लावून घ्यायचा. आता ही स्किन आपली मेकअपसाठी रेडी झाली आहे. फर्स्ट स्टेप आपण ह्याला फाउंडेशन चूज करणार आहे. बेसिकली आपण ह्याच्यात दोन फाउंडेशन यूज करतो, एक क्रीम फाउंडेशन किंवा लिक्विड फाउंडेशन. पण क्रीम फाउंडेशनचा बेस हा नेहमी थोडा हेवी असतो किंवा त्याचा लुक जो येणार आहे तो थोडा हेवी येणार आहे, त्यामुळे आज आपण इथे लिक्विड फाउंडेशन यूज करू. लिक्विड फाउंडेशन चूज करताना कधी पण मी नक्की सांगेन की आपण जेव्हा लिक्विड फाउंडेशन किंवा कुठलंही फाउंडेशन जेव्हा चूज करतो तेव्हा आपल्या स्किन टोन पेक्षा नेहमी एक टोन लाइटर फाउंडेशन चूज करायचं. कारण बऱ्याच माझ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच क्लायंटचा हा प्रॉब्लेम असतो की थोड्या वेळाने मेकअप काळा पडतो किंवा ग्रे होतो, असे प्रॉब्लेम बऱ्याच लेडीज लावतात. शेड घेतला काय प्रॉब्लेम होतो की आपण थोड्या वेळाने मेकअप एक अर्धा तासाने मेकअप आपला सेट होतो, आणि ज्यावेळेस तो सेट होतो त्यावेळेस तो थोडासा डार्कर होतो कारण आपल्या स्किन मधनं जे ऑइल निघतं ते त्याच्यात मिक्स होऊन थोडासा स्किन टोन आपला डार्कर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण चूज करताना फाउंडेशन आपल्या स्किन टोन पेक्षा नेहमी एक टोन लाइटर चूज करायचं. आता ही फेअर आहे त्यामुळे आपण हिच्या स्किन टोन पेक्षा एक टोन लाइटर फाउंडेशन चूज केला आणि तुम्ही तिला अप्लाय करते. इथे ब्रशचा यूज केलाय. तुम्ही इथे स्पंज किंवा हाताने सुद्धा वापरू शकता, फिंगर टिप्सचा वापर करून सुद्धा फाउंडेशन लावता येते. सगळीकडे एकसारखं लावायचं का जिथे पॅचेस आहेत तिथे? हा, आता हिची स्किन इव्हन टोन आहे,
हिला थोडेसेच अंडर आय सर्कल आहेत जे फाउंडेशननी कव्हर होतील, पण बऱ्याच जणांची स्किन असते जी अनइवन असते की ज्यांना अंडर आय सर्कल खूप असतात किंवा ओठाच्या भोवती काळे असतात, त्यांना मग आधी कन्सिलर वापरून घ्यायचे. बाजारात कन्सिलर्स विकत मिळतात, ते कन्सिलर्स तुम्ही वापरायचे आधी आणि त्याच्यावर मग नंतर फाउंडेशन अप्लिकेशन करायचं. फाउंडेशन लावताना कधी कान आणि गळ्याचा एरिया कव्हर करायचा, कारण बऱ्याचदा असं होतं की लेडीज फेसला लावतात पण कानाला नाही लावत, गळ्याला नाही लावत, मग तो डिफरन्स दिसून येतो. त्यामुळे हे एरिया आठवणीने कव्हर करायचे. अगदी पातळ जर स्किन असेल तर मला वाटतं त्याला क्रीम फाउंडेशन सूट होत असेल ना जास्त लिक्विड पेक्षा. नाही नाही, उलट जिनची स्किन अगदी थीन आहे त्यांना लिक्विड फाउंडेशन जास्त चांगलं जाईल. ज्यांच्या स्किनला खूप प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे किंवा कव्हरेज जास्त करायचं, म्हणजे मी आता म्हटल्यासारखं अनइवन स्किन टोन आहे, त्यांना मग क्रीम फाउंडेशन जास्त जातात, कारण ते हेवी लुक देतो तो. ओके, त्याचा एकदम नॅचरल आणि लाईट फिनिश लुक आहे, त्यामुळे हा स्किन थिन स्किनला जास्त चांगला जाईल पातळ स्किनला. जर स्किन रेड असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कन्सिलर्स युज करावं लागतात. स्किन कव्हरेज चे आलेले आहेत जे तुम्ही पिंपल्स वर वगैरे वापरू शकता. ब्रशनी हे जे तुम्ही करताय आता तर त्याला जरा प्रॅक्टिस लागते का मला? हो, ब्रशनी तुम्हाला वापरायचं असेल तर थोडी तुम्ही घरी 3-4 वेळा अप्लिकेशन केलं तर तुम्हाला जमेल, पण थोडं ब्रश हँडलिंग साठी प्रॅक्टिसची गरज आहे. जेवढा पोर्शन तुमचा ओपन राहणार आहे तेवढा सगळा तुम्ही फाउंडेशनने कव्हर करायचा. फेस आपला तयार झालाय. कुठलंही फाउंडेशन लावल्यानंतर ते सील करण्यासाठी किंवा फिक्स बसवण्यासाठी त्याच्यावर पावडर लावायची असते, त्यासाठी तुम्ही आयदर त्याला कॉम्पॅक्ट यूज करू शकता किंवा लूज पावडर यूज करू शकता. आता आपण इथे लूज पावडर यूज करणार आहे. लूज पावडर सुद्धा आपल्या स्किन टोन प्रमाणे सिलेक्ट करायची असते. जसं फाउंडेशन घेतलंय आपण स्किन टोनला, त्यालाच मॅचिंग आपण लूज पावडर चूज करणार. अदरवाईज त्याला ट्रान्सल्युसंट पावडर येते, ती ट्रान्सल्युसंट पावडर आपण वापरू शकतो. पावडर लावताना ती स्किनवर एकदम हलक्या हाताने ब्रश फिरला पाहिजे, फार दाबून स्किनवर लावायची नाही आहे पावडर, ती फक्त डस्ट करायची. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा मेकअप करून बाहेर जातो तेव्हा काही वेळानंतर डोळ्याखाली आणि ओठाभोवती क्रीज पडायला सुरुवात होते, कारण आपण तिथे फाउंडेशननी किंवा कन्सिलरनी कव्हर केलेलं असतं. सो तिथे थोड्या वेळाने क्रीजिंग यायला सुरुवात होते, ज्याच्या आपल्या आयलेट्सच्या मुवमेंट्स होतात किंवा आपण बोलतो त्यामुळे हे क्रीजिंग्स पडायला स्टार्ट होते. तर त्यावेळेस आपण त्याला कॉम्पॅक्टनी टचअप करू त्या क्रीजिंग घालवू शकतो. त्याच्यावर आता कॉम्पॅक्टनी टचअप केलं नाही तरी चालेल, पण एक 4-5 तासच आपलं फंक्शन आहे त्यावेळेस मग ते क्रीजिंग पडायला स्टार्ट होतात किंवा ऑइल सिक्रेशनमुळे ते क्रीजिंग येणारच आहे. तर त्यावेळेस आपण थोडासा कॉम्पॅक्ट घ्यायचा आणि जस्ट त्याच्यावर डॅप करायचा. जो पोर्शन आहे तो पूर्ण कव्हर झालाय. सो आता आपण तिच्या आय शॅडोज करणार आहे. आय शॅडोज करताना नेहमी आपण बघतो की जे क्लोथ आपण घातलेत किंवा जे कपडे घातलेत त्याला मॅचिंग आपण शॅडोज करतो,
पण बऱ्याच वेळा ग्रीन किंवा अगदी ब्लू वगैरे जेव्हा शेड्स येतात त्यावेळेस ते मॅचिंग आपण शेड्स करू शकत नाही. त्यावेळेस मग तुम्ही पिंक किंवा ब्राऊन हे ज्या शेड्स आहेत त्यामध्ये तुम्ही आय शॅडोज करू शकता. आपण आय शॅडोज स्टार्ट करतोय. मी साधारण ब्राऊन आणि बेज मध्ये कलर मध्ये तिला शॅडोज करते. शॅडोज करताना एक काळजी घ्यायची की शॅडोज फार डोळ्या पूर्ण डोळ्यावर आले नाही पाहिजे, तर आपली ही जी क्रीज आहे त्याच्या आतूनच साधारण आपल्या शॅडोज कम्प्लीट झाल्या पाहिजे. त्याच्या फार वर शॅडोज येतात का म्हणजे ब्रश जो मी फिरवतोय तो राऊंड मोशन मध्ये फिरवते जेणेकरून तो एकीकडे पॅची लागणार नाही, तो सगळीकडे इव्हन मध्ये लागेल. जेणेकरून तिथे स्मोकी इफेक्ट येईल आणि थोडीशी डेप्थ येईल. टू शेडेड असेल जर ड्रेस तर मग आपल्याला दोन शेड यूज करू शकतो. त्यातली जी डार्क शेड आहे ती बाहेरच्या बाजूला घेतली तरी चालेल. किंवा जर ट्रेडिशनल तुमचा लुक असेल आणि ब्लू साडी असेल ग्रीन साडी असेल तर तुम्ही आउटर कॉर्नर असे त्या कलर मध्ये करू शकता. आयशॅडोज करताना जर तुम्ही दोन शेड्स वापरत असाल तर त्याचं ब्लेंडिंग खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही दोन शेड्स करताय तेव्हा ते एकमेकात मिक्स होणं फार गरजेचं आहे. आउटर कॉर्नरला जेव्हा शॅडोज आपण लावतोय तेव्हा ते आपला आयचा एंड आणि आयब्रोचा एंड ह्याच्या खाली येतं का म्हणजे तो ते लक्षात घ्यायचं की ह्याच्या खाली आय शॅडोज करायचे नाही. त्याच्या लाईन लक्षात ठेवायची जी क्रॉस लाईन अशी येते ना त्याच्या आतच आपण शॅडोज करणार. दोन्हीकडे शेडिंगचा जो पोर्शन आहे तो सेम ठेवायचा. सेम ठेवायचा. त्याच्यात तुम्ही ट्रेडिशनलला जर वापरत असाल आता आपण हा पार्टी वेअर करतो जेव्हा ट्रेडिशनल लुक असेल तेव्हा तुम्ही गोल्डन रेड गोल्डन ब्लू किंवा गोल्डनला प्रेफरन्स जास्त देऊ शकता. जेव्हा पार्टी वेअर असेल त्याच्यात आपण गोल्डन नाही घेऊ शकणार पण त्यावेळेस तुम्ही सिल्वर किंवा हा बेज जो कलर आहे तो वापरून करू शकता. पण ट्रेडिशनलमध्ये जास्तीत जास्त गोल्डन यूज करू शकतो. ब्राईट कलर्स त्यावेळेस यूज करू शकतो. त्याच्यानंतरची स्टेप येईल ती आयलायनर. आयलायनर पण दोन किंवा तीन प्रकारात येतं. जे ते लिक्विड लायनर येतं, जेल लायनर येतं, केक लायनर येतं, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. इथे मी आता लिक्विड लायनर लावणार आहे. जेल लायनर आणि केक लायनर याचा जास्त वापर नाही होत का? करतात. आजकाल जेल लायनर जास्त वापरतात कारण आजकाल फॅशनमध्ये जे आहे ते स्मज लायनरशी जास्त फॅशन आहे. म्हणजे एक प्रॉमिनंट लाईनचे लायनरनी लावतात ना त्याच्यापेक्षा स्मज लायनर जे असतं ते जास्त चाललंय सध्या. सो आजकाल लेडीज जेल लायनर जास्त वापरतात. लायनर लावताना आय लॅशेस आणि ह्याची जी लाईन आहे ती पूर्ण कव्हर करायची. जेवढं थिक पाहिजे जितकं थिक पाहिजे तेवढे थिक तुम्ही करू शकता. विंग्स हवे असतील तर तुम्ही विंग्स काढू शकता. ब्लू किंवा ग्रीन लायनर पण हल्ली फॉर्ममध्ये आहे ना? हो, ब्राऊन ब्लू ग्रीन जास्त झालेत.
डोळ्याच्या शेप पण असतं का लायनरची, हे किती घ्यायची ते लाईन तशी असं तसंही असतं, पण आजकाल ब्रॉड लाईनर्स जास्त झाल्यात. म्हणजे एकदा आधी जसे थिन लाईन्स लावत होते ना, त्याच्यापेक्षा आता ब्रॉड लाईनर्स जास्त येईन. इनर कॉर्नर्स जे आहेत ते एकदम थिन घेते आम्ही, मिडल पोर्शन थोडासा थिन घ्यायचा, परत आउटर कॉर्नर जो तो थिन घ्यायचा. जरी तुम्ही थिक लाइनर लावत असाल तरी इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर हे नेहमी थिनच यायला पाहिजे. मधला भाग थोडा जाड, मधला भाग थोडासा जाड करायचा. दोन्ही साईडनी लावायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पावडर किंवा फाउंडेशन लावतो ना तो आपल्या लॅशेसवर पडायचे चान्सेस असतात किंवा पडलेला असतो, तो याच्याने क्लीन सुद्धा होतो आणि लॅशेस जास्तीत जास्त थिक दिसतात. मस्करामध्ये ब्राऊन शेड आहे तो पण सहसा कोणी वापरत नाही जास्त, ब्लॅक शेड जास्त जातो. तो आपण थोडासा कॉर्नर कडे झुकणार असा लावायचा साधारण. हा फार जण इथे चिक्स वर लावतात, तर तो चिक्स वर न लावता कानाच्या इथून नोज कडे जो ट्रायंगल पोर्शन जातोय हा असा, त्या पोर्शन मध्ये मी ब्लश लावते. बरेच जण गालावर लावतात, तू गालावर न लावता असा ट्रायंग्युलर मोशन मध्ये लावल्यावर जास्त चांगला दिसेल. ब्लश हा नेहमी हलका कलरचा असावा, फार डार्क लावू नये. काजळ लावताना सुद्धा इनर आणि आउटर कॉर्नर कव्हर करायचे, जेणेकरून तुमचा आईसचा स्ट्रेप शेप जो असतो तो त्याच्याने जास्त छान दिसतो. व्हाईट कलर म्हणजे आयलायनर वापर करते, कशामध्ये वापरतात डोळे लहान नाही आतल्या, आता मी जे जिथे काजळ लावते ना त्याच लाईनवर व्हाईट काजळ वापरतात ज्याच्याने डोळे मोठे दिसतात. ते व्हाईट काजल आत लावून तुम्ही आउटर साईडला ब्लॅक किंवा ब्राऊनने काजल लावू शकता. आता मी काजळ आतल्या साईडनी लावलाय आणि मला तिला थोडस स्मोकी लुक द्यायचा, त्यामुळे मी जो आय शॅडोज ला डार्कर कलर वापरला ना तो अंडर आईज ला लावून देते. फक्त कॉर्नर पुरतो ना, कॉर्नरच कव्हर करायचं? नाही नाही नाही, मी पूर्ण कव्हर केलंय, फक्त इनर कॉर्नर्स जे आहेत ते घेतले. आपला आय मेकअप कम्प्लीट झालाय, तर लास्ट आपण लिपस्टिक लावणार आहे. मेकअपमध्ये लास्ट कधी पाहिजे?
आता आयब्रोज आपण फील करणार आहे. ऑलरेडी तिच्या आयब्रोज छान आहेत आणि छान आहेत, सो आपण फक्त तिला फील करायचं काम करणार आहे. आयब्रोज फील मी ब्राऊन कलरनी करते, ब्लॅकनी केला तर तो फार ड्रॅमॅटिक दिसेल. नॅचरल लुक येण्यासाठी मी तिला ब्राऊननी करते. आणि जेव्हा तुम्हाला अगदी डान्स परफॉर्मन्स वगैरे जेव्हा मेकअप करता तुम्ही स्टेज परफॉर्मन्स वगैरे त्यावेळेस मग तुम्ही तेवढे डार्क ब्रॉन्झ करू शकता. ह्याच्यात एक ऍडिशन म्हणून तुम्ही आयब्रो हायलायटर युज करू शकता. म्हणजे जे आय शॅडोज आहेत ज्याच्यातले सिल्वर किंवा गोल्डन कलर तुम्ही आयब्रोजच्या खाली लावून त्याला हायलाइट करू शकता, जेणेकरून तुमचे आयब्रोज थोडे उंच दिसतात. परत तो ब्लेंड करायचा, दोन सेपरेट लाईन नाही दिसत. सिल्वर कलर आहे कोणता? सिल्वर लावू शकता, व्हाईट लावू शकता, गोल्डन लावू शकता. लिपस्टिक मी ब्रशनी लावते, जेणेकरून आपल्या ओठांचा शेप प्रॉमिनंट दिसतो. जेव्हा तुम्ही रँडमली लिपस्टिक फिरवता तेव्हा त्याचा शेप प्रॉपर येत नाही, तर जर तुम्ही ब्रश वापरलात तर त्याचा शेप प्रॉपर येतो. ओठांची जी आउटर लाईन आहे ती आधी काढून घेते. क्लायंटच्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता हे कलर्स. लाईट पिंक वापरेल किंवा वाईन शेड्स. ब्राऊन रेंजमध्ये तिला जास्त शेड्स लागतील जेव्हा पार्टी लुक असेल, आणि जेव्हा तुमचा ट्रेडिशनल असेल तेव्हा मग पिंक, ऑरेंज, रेड हे जास्त ट्रेडिशनल वेअर होईल. आता ह्याच्यानुसार तुम्ही लिप्सचे आकार सुद्धा ठरवू शकता. ज्यांचे खूप लहान ओठ असतील त्यांना आपण थोडीशी लाईन काढताना, आउटर लाईन काढताना बाहेरून काढायची, आणि ज्यांचे लिप्स खूप थिक आहेत त्यांना एक लाईन आतून घ्यायची मध्ये फिल करायचं आणि नंतर फिल करायचं. हो, यातही आता ओम्ब्रे लिप्स म्हणून बऱ्याचशा टेक्निक्स आल्यात, तेही करू शकता शेडिंग. किंवा आउटर लाईन डार्क घेऊन आत फील जो करताय तो तुम्ही लाइटर वापरू शकता. हायलाइट्स पण देतात. हो, सगळ्यात लास्ट आपण हायलाइटर लावणार आहे. हायलाइटर्स हे चेकबोन्स, नोज, चिन या एरियात लावायचं, जेणेकरून जेव्हा त्याच्यावर लाईट पडेल तो पोर्शन हायलाइट होतो आणि चमकतो. आपण जे ब्लश लावलाय त्याच्यावरती मी हायलायटर लावते. आपल्याला जेव्हा फिक्स करायचंय किंवा हा लास्टिंग हे असं वाढवायचंय मेकअपला, तर आपण याच्यावर मेकअप फिक्सरचे स्प्रे येतात ते स्प्रे करायचे, जेणेकरून हा मेकअप 7 ते 8 तास ऍज इट इज राहतो. आपण बघितलं आता हा मेकअपचा पार्टी वेअर मेकअपचा लुक कम्प्लीट झालेला आहे. आता याला सूट होईल अशी छानशी हेअरस्टाईल मॅडम आपल्याला एक दोन स्टेप्स पहिल्या दाखवते. हेअरस्टाईलला सुरुवात करूया. सिम्पल थोडासा पफ घेते पुढे. आजकाल मेसी लुकची जास्त फॅशन आहे, आपण त्या अकॉर्डिंग हेअरस्टाईल करूया. फार विरळ केस असतील तर त्याला तो बन लागतो का? किंवा बॅककॉमिंग तुम्ही करू शकता किंवा पफ वापरून जेव्हा तुम्ही मेसी हेअरस्टाईल घालता तेव्हा अगदी टिपिकल किंवा स्ट्रेटच पफ आहे किंवा अगदी हे तसं न घेता
थोडा मेसी स्टाईल मध्येच घ्यायचा, म्हणजे एकदम परफेक्शन नाही आलं तरी चालेल त्याच्यात. झाल्यानंतर मी दोन्ही साईडनी दोन बट उचलले आणि याला मी आता रबर लावणार आहे. रबर लावल्यानंतर हा जो पोर्शन आहे खालचा तो मी या साईडने उलटा केला, फोल्ड केला, आत केला, आत घेतला, परत त्याला टाईट केलं. सेम हीच पद्धत आपण खालीपर्यंत करणार आहे. म्हणजे साईडनी दोन बट घ्यायच्या आणि त्याला रबर लावायचा. थोडस सागरवाणी सारखा, सागरवाणी सारखा लुक येईल आणि ह्याला नंतर आपण लूज करणार आहे. छान अशी मेसी तयार होत. हे रबर दिसून येत म्हणून थोडस परत टाईट करायचं. जेव्हा तुम्ही पूर्ण वेणी अशी घालाल ना, त्याच्यानंतर जेवढा जास्त फुल कराल तेवढी जास्त हेअरस्टाईल छान छान दिसते. बाहेर खेचून बाहेर खेचून घ्यायचा, त्याला मेसी फील येतो. अशा पद्धतीने आपण खालीपर्यंत करू शकतो. छान दिसते मॅडम, शॉर्ट बट स्वीट छान दिसते. प्रगती क्षीरसागर या सुझान ब्युटी पार्लरच्या संचालिका आहेत, त्यांनी छानसा मेकअप, एक पार्टीवेअर मेकअप आणि एक छानशी हेअरस्टाईल करून दाखवली. मॅडम, याचं सगळं पार्लरचं प्रशिक्षण तुम्ही किती वर्षापूर्वी घेतलंय आणि कुठे घेतलंय? मी 10 वर्षापूर्वी पुण्यातून ABTC हा कोर्स केला, त्यानंतर नाशिकमधनं शिष्यवृत्ती केली आणि बाबा मेरूंच्या अंडर माझा मेकअपचा कोर्स झालेला आहे आणि या क्षेत्रात आता मी जवळपास 10 वर्ष कार्यरत आहे. पार्लरमध्ये मेकअप आणखीन कोणत्या सुविधा तुमच्या इथे आहेत आणि तुम्ही प्रशिक्षण पण देता विद्यार्थिनींना, तर ते कोणत्या पार्लरचे कोर्सेसचं किंवा मेकअपचं कशा प्रकारचं देता? पार्लर कोर्सेसमध्ये आपल्याकडे बेसिक, ॲडव्हान्स, पर्सनल असे कोर्सेस आहेत. मेकअपमध्येही आपल्याकडे बेसिक आणि फुल ॲडव्हान्स कोर्सेस आहेत किंवा डिप्लोमाचे कोर्सेस अवेलेबल आहेत. आत्ता सध्या मी पार्लरमध्ये RF ही सध्याची सगळ्यात ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू केली आहे. त्यानंतर माझ्याकडे ईलाईट सुद्धा आहे ज्याच्याने आपण स्किनचे प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त क्युअर करू शकतो. त्याच्या या व्यतिरिक्त माझ्याकडे हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, परमनंट स्ट्रेटनिंग आणि हेअर कलरिंग, हायलाइटनिंग्स ह्या सगळ्या किंवा कॅरेटीन आहे, सिस्टीन आहे, या सगळ्या सुविधा आपल्या पार्लरमध्ये, या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण पार्लरमध्ये करतो. सोलापूरकरांकडनं प्रतिसाद तुम्हाला कशा प्रकारचा मिळालाय? सोलापुरात मला खूप छान प्रतिसाद मिळालाय. ॲक्च्युली मी काही वर्षांपूर्वी जेव्हा आले होते तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं होतं की सोलापुरात एवढा
स्कोप नाही आहे किंवा ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स नाही चालत, पण मला अगदी विरुद्ध हे मिळालं की मला आधीपासूनच चांगला प्रतिसाद मला या बाबतीत मिळाला आणि जशा जशा ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स येत गेल्या मार्केटमध्ये तशा तशा मी पार्लरमध्ये त्या आणल्या आणि सोलापूरकरांना त्या सगळ्या समजून सांगितल्या आणि सोलापुरात मला खूप छान प्रतिसाद मिळाला. उलट मी असं म्हणेन की मी पुण्यात ज्यावेळेस 2 वर्ष काम केलं त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद चांगला मला सोलापुरात मिळाला. इथे जास्त नवीन टेक्नॉलॉजीची गरज होती आणि ती तुम्ही पूर्ण करताय त्याच्यामुळे हा प्रतिसाद सगळा चांगला मिळतोय. मॅडम आता असं सांगा की या क्षेत्रात ज्या मुलींना यायचंय त्यांना करिअर बद्दल काय सांगाल? माझं असं मत आहे की लेडीजसाठी हे खूप सुंदर असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यात तुम्ही तुमचं करिअर पण करू शकता आणि तुमचं घरही बघू शकता. की बऱ्याच लेडीजचा प्रश्न असतो की घर आहे, बाहेर जाऊन जॉब करायला देत नाहीत, त्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रात खूप छान छान आपलं करिअर घडवू शकता आणि खूप ऍडव्हान्स लेवल जर तुम्ही करत गेलात किंवा ऍडव्हान्स शिकत गेलात तर ह्याच्यात खूप स्कोप आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आधी एक 4-5 वर्षापूर्वीची कन्सेप्ट अशी होती की पार्लर काय शिकायचं, पण मी असं म्हणेन की ती कन्सेप्ट आता पूर्ण चेंज झाली आहे आणि आता नेव्हर एंडिंग बिझनेस असं म्हणता येईल. की काही जरी झालं तरी छोट्यातली छोटी स्त्री कमी शिकलेली जरी स्त्री असेल तर ती पार्लरमध्ये येऊन आयब्रोज तर करतेच. हा नेव्हर एंडिंग बिझनेस आहे. सो तुम्ही नक्की ह्याच्यात करिअरसाठी खास मुलींनी याकडे बघावं, खूप चांगल्या पद्धतीने ते आयुष्यात करिअर घडवू शकतात. मॅडम आता आमच्याशी खूप छान संवाद साधला, तेवढा छान मेकअप करून दाखवला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वो खिड़कियां जो बंद है अब खोल दो, जो दबी सी बात दिल में है अब बोल दो, रोशनी हर जगह फिर से बिखरे फिर सुबह होने दो. Hey woman, we love the girl in you. Hey woman, we love the girl in you.